तर मित्रांनो आपण जे ट्रेडिंग करतोय ट्रेडिंगमध्ये आपल्याला आठवड्यातून पाच दिवस मिळतात याचा अर्थ हे नाही की पूर्ण आठवडाभर आपल्याला ट्रेडिंग करायलाच पाहिजे तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगतो की आपण ट्रेडिंग कशामुळं करतो आहे तर ट्रेडिंग आपण टाईमपास किंवा एंटरटेनमेंट करण्यासाठी करत नाही आहे तर ट्रेडिंग आपण जे करतो आहे ते फक्त पैसे प्रॉफिट कमवण्यासाठी पैसे कमवण्यासाठी करतो आहे तर तुम्हाला एक सांगतो मी असं नाही की पैसे कमवण्यासाठी पूर्ण पाचच्या पाचही दिवस ट्रेडिंग करायलाच पाहिजे असं का नाही आहे तुम्ही पाच दिवसाच्या ऐवजी जर तुम्ही पाच दिवसामध्ये एका दिवसात जरी तुम्हाला एक मोठं ट्रेड मिळालं तर त्यामधून पण तुम्ही पैसे कमवू शकता आणि आठवड्याचं पूर्ण प्रॉफिट काढू शकताय तर त्यासाठी मी तुम्हाला आज एक असं स्ट्रॅटजी सांगणार आहे जे तुम्हाला डेली प्रॉफिट म्हणजे डेली ट्रेड देणार तर नाही आहे पण जेव्हा पण देईल ना तिथून तुम्हाला एक मोठंच टार्गेट देईल आणि त्यानंतर ना तुम्हाला आठवडाभर ट्रेड करण्याची पण गरज पडणार नाही आहे जर तुम्ही आठवड्यातून एकच मोठा ट्रेड मिळाल तर ओके तर त्यासाठी काय कंडिशन वगैरे हो आहे ते पूर्ण सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटीपर्यंत नक्की बघा आणि हा फक्त बँक निफ्टीचा सॉरी निफ्टीसाठी हा म्हणजे स्ट्रॅटजी आहे याच्यामध्ये तुम्हाला प टाइम फ्रेम ठेवायचा आहे पंधरा मिनटाचा टाइम फ्रेम ओके तर इथं वरती बघू शकता पंधरा मिनटाचा टाइम फ्रेम ठेवायचा आहे आणि निफ्टीसाठी आहे जर हा स्ट्रॅटजी बँक निफ्टीसाठी जर उपयोगी पडत असेल तुम्ही जर पेपर ट्रेड किंवा बॅग टेस्ट करून बघितलं त्यामध्ये जर रिझल्ट आला तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा ओके तर याच्यामध्ये आपण आता निफ्टीचं हे मॉर्निंगचं स्ट्रॅटजी बघणार आहे म्हणजे सकाळी सकाळी आता आपण टाईम फ्रेम इथे ठेवलेलं आहे पंधरा मिनटाचं तर कधी पण एक तुम्हाला सांगतो आहे बॅ निफ्टीचं ज्यावेळेस सव्वा नऊ वाजता मार्केट ज्या वेळेस ओपन होत आहे ओके okay, 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 मार्केट ज्या वेळेस ओपन होतं आहे ते सव्वा नऊ वाजता सव्वा नऊ ते साडेनऊपर्यंत किंवा पावणे दहापर्यंत ओके नऊ तीसपर्यंत किंवा नऊ नऊ वाजून पंचेचाळीस ओके तर याच्यामध्ये काय होतं अर्धा तासावर मार्केट जर समजा आता इथं ओपन झालं तिथून मार्केट जर डाऊनफॉल आला तर एक अर्धा तासानंतरनं ट्रेंड असं चेंज होतं की मार्केट ऑपोजिट साईडला डायरेक्शन करायला चालू होतं आणि इथं पूर्ण जे जेवढं मार्केट खाली पडलेलं असतंय तर त्याच्यानंतरनं हे पूर्ण इथपर्यंत रिकवर करतं आहे मार्केट तर ह्याला म्हणतात ट्रेंड रिव्हर्सल तर हेच आपल्याला आजच्या स्ट्रॅटेजीमध्ये समजून घ्यायचं आहे की ट्रेंड रिव्हर्सल कसं होतं आहे आणि त्याच्यामध्ये आपण कसं ट्रेड घेऊ शकता तर सर्वात आधी इथं बघायचं आहे तुम्हाला हे जे पंधरा मिनटाचं टाईम फ्रेम लावलं आहे प्रत्येक कँडल पंधरा पंधरा मिनटाचे आहेत तर ती एक सांगतो तुम्हाला मी ह्याचं कंडिशन कधी आहे कसं काय तुम्हाला तर याच्यामध्ये कधी पण जे सव्वाण्णव वाजताचं कँडल असतं आहे ओके तर ते लाल कलरचं कँडल ज्या वेळेस शार्प डाउनफॉल येईल मार्केटमध्ये आणि हा कॅन्डल राहणार आहे जवळपास सत्तर, सत्तर ते ऐंशी पॉईंटचा हा कॅन्डल राहील पहिलंच पंधरा मिनटाचं कॅन्डल सत्तर ते ऐंशी पॉईंटचा असायला पाहिजे ओके तरच तुम्ही ह्या स्ट्रॅटेजीला त्या ठिकाणी अप्लाय करू शकताय नीट समजून घ्या पहिलंच पंधरा मिनटाचं कॅन्डल सत्तर ते ऐंशी पॉईंट त्यानंतरच हा स्ट्रॅटेजीला तुम्ही यूज करायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता इथं प्रत्येक पंधरा मिनटाचं कॅन्डल आहे तर हा पंधरा मिनिटाचा पहिलं सवर्णचं कॅन्डल आहे ओके तर याचं एक जर पॉईंट मिनिमम आपण जर कॅल्क्युलेट केलं तर इथं बघू शकतो पहिला पंधरा मिनटाचं कॅन्डल किती आहे फक्त चौतीस ते पस्तीस पॉईंटचं आहे तर एवढं छोटं कँडलला आपल्याला ट्रेड घ्यायचं नाही आहे या ट्रेडला म्हणजे या स्ट्रॅटेजीला अवॉइड करायचं आहे तर इथं आपल्याला हुडकायचं आहे मोठं कॅन्डल जे की साठ सत्तर पॉईंटच्या वरती राहायला पाहिजे तरी इथं बघू शकता या ठिकाणी एक ट्रेड आहे या ठिकाणी तर याचं पॉईंट जर बघितलं आपण या कॅन्डलच्या हाय लेवल ते लो लेवलला जर आपण असं बघितलं या ठिकाणी जवळपास शहाऐंशी पॉईंटचा हा कॅन्डल आहे म्हणजे हा पहिला मे पहिला जो पंधरा मिनिटाचा जो कॅन्डल आहे तो एवढा मोठा आहे की इथून मार्केट ओपन झाल्याबरोबर शार्प फॉल या ठिकाणी दाखवलेला आहे मार्केटनं इथून ओपन झालं ते इथपर्यंत एकच कॅन्डल पंधरा मिनटाचं पहिलं किती जवळपास ऐंशी पॉईंटच्या वरती आहे तर या ठिकाणी आपल्याला ह्या स्ट्रॅटेजीला यूज करायचं आहे जर इतकं मोठं शार्प डाऊनफॉल येत असेल तर या ठिकाणी ज्या कॅन्डलचं या पहिल्या पंधरा मिनटाचं कॅन्डलचं जे लो आहे आई सत्तर ऐंशी पॉईंटचं खाली गेलं तरी तर लोलाच आपल्याला काय करायचं आहे एंट्री करायचं आहे सीई साईडला ओके okay, हे मी पुट साईडचं सांगत नाही आहे फक्त कॉल साइडचं हा स्ट्रॅटेजी जास्तीत जास्त काम करेल ओके okay, जर पुट साईडला पण हे तुम्हाला जर होत असेल स्ट्रॅटेजी काम करत असेल तर तुम्ही नक्की ते पण कमेंट करून सांगा तर या ठिकाणी पहिलं सतराऐंशी पॉईंटचं कॅन्डल नंतरनं आपण जे हायला लोला मार्क केलं जर बघितलं हे सत्त्याऐंशी पॉईंटचं कॅन्डल आहे त्याच्या लोवरती आपल्याला काय करायचं आहे सी साईडला एंट्री करायचं आहे आणि आपलं स्टॉप लॉस जे राहणार आहे तर या ठिकाणी एक लाँग पोझिशन इथं ओपन करतो मी तर हे झालं आपलं स्टॉप लॉस यायचं फक्त आणि फक्त तीस पॉईंटचं आपल्याला काय करायचं आहे स्टॉप लॉस घ्यायचं आहे आणि वन टू वन जरी म्हणलं या ठिकाणी तुम्ही बघू शकता ओके तर याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला पहिलं तर सर्वात आधी इथं तुम्हाला वन टू वनचं म्हणजे इथं जर एंट्री असेल आपलं तर हे आपलं असणार आहे स्टॉपलस तर मार्केट इथपर्यंत आलेलंच नाही आहे इथून काय झालं मार्केट इथपर्यंत गेलं आहे जर वन टू वनचं टार्गेट कंप्लीट होत असेल तर इथलं जे स्टॉपलस राहणार आहे त्याला सिम्पली इथं काय करायचं आहे वरती प्लेस करायचं आहे त्यानंतर ना या स्ट्रॅटेज या ह्याला काय करायचं आहे आपल्या टार्गेटला अजून थोडंसं वरती इथं बघू शकता तुम्ही जवळपास मार्केट पूर्ण तिथपर्यंत रिकव्हरी केलेलं आहे जिथून मार्केट खाली डाऊनफॉल म्हणजे इथून मार्केट खाली डाऊन साईडला पडलेलं आहे जेवढं तेवढंच मार्केट इथं रिकव्हरी करून इथपर्यंत आलेलं आहे ओके म्हणजे इथं हाय लेवलला बघू शकता तुम्ही इथं या कॅन्डल टू ह्या कॅन्डलच्या हाय लेवलला म्हणजे याला काय म्हणते ट्रेंड रिव्हर्सल स्ट्रॅटेजी तर ह्याला आपण म्हणजे कसं हे करायचं हे तुम्हाला सांगितलेलं एकदम सिम्पल आहे काहीच हार्ड नाही आहे पहिलंच कॅन्डल तुम्हाला बघायचं आहे जवळपास ते कॅन्डल तुम्हाला पहिलं पंधरा मिनटाचं कॅन्डल सत्तर ते ऐंशी पॉईंटच्या वरती राहायला पाहिजे मग ह्या स्ट्रॅटेजीला ऑफर करा पहिलंच कॅन्डलच्या लो लेवलला एंट्री करा आणि टार्गेट पहिलं वन इज टू वन घ्या त्यानंतर ना एस ट्रेलिंग करत वरचे टार्गेट घेऊ शकता एकदम सोपी स्ट्रॅटेजी आहे तर हे तुम्हाला थोडं थोडंसं मी बॅक टेस्टिंग पण करून दाखवतो की कुठं कुठं आहे हे तुम्हाला डेली मिळणार नाही पण जेव्हा पण मिळणार एक मोठं प्रॉफिट देणार तुम्हाला ओके तर ला या ठिकाणी आता हे कॅन्डल बघू शकतो रेड कँडल एकदम मोठा आहे तर याचे एक पॉईंट जर आपण बघितलं इथून इथपर्यंत ओके जवळपास हे पण ब्याऐंशी पॉईंटचं इथं पण या स्ट्रॅटेजीला वापर करू शकतो याला आपण इथे एक लॉंग लावलं इथूनच बघा या ठिकाणी ओके तर तीस पॉईंटचा टार्गेट इथं बघू शकतो खाली तर तीस पॉईंटचं टार्गेट इथं मी खाली लावलेलं आहे ओके एक हां हे तीस पॉईंटचं टार्गेट आणि त्यानंतर ना मार्केट बघू शकतो जास्तीत जास्त कुठपर्यंत गेलेलं आहे जसं की तुम्ही थमनेलवरती बघितलेलं आहे वन इन्स्टू फोरपर्यंत टार्गेट हा जाऊ शकता इथं बघू शकता वन टू सिक्स झालेला आहे टार्गेट आपलं स्टॉपलॉस आपलं तीस पॉईंटचा आणि दोनशे पॉईंटचा आपलं टार्गेट आहे पण हे असं इझिली मिळणार नाही तुम्हाला हे कधी कळणार तुम्हाला ज्या वेळेस मार्केट होऊन जातं आहे त्यावेळेस कळतं की इथं एवढं मोठं टार्गेट दिलं आहे तुम्हाला काय करायचं सिम्पली इथून एंट्री करताय स्टॉपलॉस जे इथं प्लेस करताय त्यानंतर ना पहिलं जर वन इन्स्ट टू वन जर इथं ता टार्गेट अचीव्ह केलं तर हिथलं जे तुमचं स्टॉपलॉस राहणार आहे त्याला सिम्पली प्लेस करून इथलं आपलं कॉस्ट टू कॉस्ट लावायचं आहे जर इथून मार्केट अजून एक टार्गेट वरती गेलं तीस पॉईंटचं तर हिथलं हे स्टॉपलॉस इथं प्लेस करायचं आहे असं करून तुम्ही एस एल ट्रेलिंग करू शकतो हो, आणि पुढचे जास्तीत जास्त टार्गेट घेऊ शकतो हो। ओके तर अजून पूर्व तुम्हाला एक दोन ट्रायल म्हणून दाखवतो या ठिकाणी तर कधी कधी मार्केट किती वेळ आपल्याला हे प्रॉफिट दिलं हे छोटे जे असतात कॅन्डल तर ती ले ले हे तीस चाळीस पॉईंटचं इथं आपल्याला हे स्ट्रॅटेजीला यूज करायचं नाही आहे तुम्ही बघू शकता इथं हे पण छोटं आहे ओके तर इथं बघू शकतो या ठिकाणी पण एक हे बघू शकतो इथं तर हे पण आहे एक कॅन्डल मोठंच कँडल आहे याचं जर हाईट बघितलं आहे कँडलचं साईज बघितलं इथपर्यंत जवळपास सत्तर पॉईंटच्या वरती आहे इथं पण या स्ट्रॅटेजीला वापर करू शकतो याला सिंपली मी काय करतो या ठिकाणी इथं प्लेस करतो आहे मी इथं कॅन्डलच्या लो लेवलला लावलं आहे आणि स्टॉप लॉस बघू शकतो तीस पॉईंटचा इथं आहे मार्केट त्यानंतर ना वरच्या साईडला गेलेलं आहे आणि मग मार्केटवरती कुठपर्यंत गेलेलं आहे जवळपास इथपर्यंत हे स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला वन इन्स्टू फोर नाही तर नाही वन इन्स्टू टू किंवा वन इन्स्टू वन वन इज टू वन तर मार्केट किती पण खराब राहू दे वन टू वन तर तुम्हाला हा मार्केटमध्ये स्ट्रॅटेजी देणारच देणार ओके आणि वन इन्स टू वन आल्यानंतर त्यानंतर तुम्ही एसल ट्रेलिंग करून जास्तीत जास्त पुढं जर गेला मार्केट तर टार्गेट घेऊ शकताय इता इता तर आता इथं बघा इथं हे छोटे कॅन्डल आहे इथं एक छोटं कॅन्डल आहे हे छोट्या कॅन्डलवरती आपल्याला आणि इथं असं करायचं नाही तुम्हाला पहिलं कॅन्डल एक छोटं झालेलं आहे त्यानंतर दुसरं किंवा तिसरं एवढं मोठं शार्प डाऊनफॉल आलं तर या ठिकाणी आपल्याला हे ट्रेडला पण अवॉइड करायचं आहे छोट्या कॅन्डलवरती पण अवॉइड करायचं आहे तुम्हाला फक्त बघायचं आहे मोठे कॅन्डल्स इथं जे बघितलं पहिलंच मोठं कॅन्डल एवढं मोठं आणि दुसऱ्याच कॅन्डलनं काय केलं या ठिकाणी इथं बघू शकतो थोडंसं मोठं करतो याला मी आता इथं बघू शकता तुम्ही दुसरंच कॅन्डल लगी रिकवरी दिलेलं आहे तर इथं बघू शकता इथं मार्केट इथून फॉल आला पंधरा मिनटाचं कॅन्डल इतकं मोठं खाली पडलं त्यानंतर दुसऱ्याच कॅन्डलनं रिकवर दिलं आणि तिसऱ्या कॅन्डलनं आपलं म्हणजे जिथून मार्केट डाऊनफॉल आलेलं आहे तिथपर्यंत रिकवर दिलेलं आहे म्हणजे याला म्हणतो वीसेफ पण म्हणू शकतो किंवा याला ट्रेंड रिव्हर्सल पण म्हणू शकतो म्हणजे मार्केट इथून खाली पडलं आणि तिथून वर जाऊन पुन्हा त्याच कॅन्डलच्या हाय लेवलला मार्केटनं टार्गेट दिलेलं आहे ओके तर अजून एक दोन तीन उदाहरण दाखवतो तुम्हाला इथं बघू शकतो आपण हे छोटे कॅन्डल हे जे आहेत या ठिकाणी ह्याला ट्रेड घ्यायचं नाही इथं बघू शकतो हे कॅन्डलचं साईज किती आहे आता हे आपल्याला जे मोठं दिसतं इथं आता इथं इथं बघू शकतो हे कॅन्डलचं तर एक्कान पॉईंटचं म्हणजे हे जे कॅन्डल बघू शकता तुम्ही फक्त पन्नास पॉईंटचं कॅन्डल आहे तर एवढं कमी नाही सत्तर ऐंशी पॉईंटच्या वरती जेवढा राहील तेवढं एकदम बेटर म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळेल ओके तर याच्यामध्ये कसं आता हे बघा आप साईडचं आहे मी जसं तुम्हाला सांगितलं आहे हे आप साईडचं ओपनिंग कॅन्डल हिरो बघू शकतो हो, जवळपास सत्तर पॉईंटच्या वरती आहे पण इथं पण काय केलेलं आहे मार्केटनं बघू शकतो हो, इथून मार्केटचं हे लो लेवल आहे इथून मार्केट इथपर्यंत सत्तर वरती गेलं आहे मग इथून जर आपण एक पुटमध्ये एंट्री घेतला लॉस इथं तीस पॉईंटचं लावलं त्यानंतर ना मार्केट इथं खालीपर्यंत इथपर्यंत जवळपास तुम्हाला रिकवर दिलेलं आहे पण मी तुम्हाला पुट साईडचं सांगितलेलं नाही आहे फक्त कॉल साईड तुम्ही जर असं पुटमध्ये पण रिझल्ट आला तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा ओके म्हणजे मला पण समजेल की तुम्ही पण याच्यामध्ये बॅक टेस्टिंग केलं आहे कारण याच्यामध्ये तुम्ही बॅक टेस्टिंग नक्की करा स्वतःला एक रिसर्च करा एक अनालिसिस कारण की हा व्हिडिओ मी फक्त एज्युकेशनल माध्यमातून बनवतो आहे याच्यानंतर ना तुमचा स्वतःच एक रिसर्च अॅनालिस करून स्वतःच्या जबाबदारीवरती ट्रेड घ्या ओके तर इथं कुठंच नाही आहे सगळीकडे छोटे छोटे कॅन्डल्स आहेत तर इथं बघू शकता हे मोठं कॅन्डल ओके तर या कॅन्डलचं आपण साईज बघूया अगोदर तर तर या कॅन्डलचं इथं बघूया हाय टू लो इथं ओके हायटो किती पॉईंट जवळपास अठ्ठ्याऐंशी नव्वद पॉईंटचं कॅन्ड आहे आणि तिथूनच मार्केट काय केलेलं आहे इतका मोठं वरून जर स्टार्ट झाला खाली इथं डाऊन फॉल झाला शार्प फॉल झाल्यानंतर ना सत्तरा ऐंशी पॉईंटनंतर ना, ना, ना इथं आपलं बसणार आहे कॉलमध्ये एंट्री ईमध्ये बघू शकतो आपण एंट्री इथं स्टॉपलेस आपलं इथं राहणार आहे तीस पॉईंटचं आणि मार्केट इथपर्यंत गेलेलं आहे जवळपास इथं पण आपण बघू शकतो याला आता लाँग पोझिशन ओपन करून या ठिकाणी तर इथून जर ओपन केलं लाँग पोझिशन तर मार्केटवरती कुठपर्यंत गेलेलं आहे जवळपास वन टू वन पॉईंट फाय ओके तीस पॉईंटचा टार्गेट इथं लावू शकता तुम्ही जवळपास वन टू वन पॉईंट फायचा एज म्हणजे दीड पटण्याचं इथं तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशू पण बघू शकता कमीत कमी तुम्हाला वन टू वन तर कुठंच जाणार नाही आहे आणि हे तुम्हाला जर समजायचं असेल इथून मार्केट ट्रेंड कसं चेंज होत आहे तर या ठिकाणी सिंपली तुम्हाला काय करायचं मार्केट ज्यावेळेस फॉल होईल तिथून जर एक दोन कॅन्डल जर हिरव्या बनत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लगेच एंट्री घेऊ शकता किंवा या ठिकाणी जर एवढं मोठं नंतर ना खाली एक म्हणजे हॅमर कॅन्डल म्हणा डोजेस कॅन्डल म्हणा अशा प्रकारचं जर कॅन्डलस्टिक पॅटर्न बनत असेल आणि ते तुम्हाला समजत असेल आता इथे हॅमर कॅन्डल आहे है एक प्रकारचं तर त्यानंतर ना मार्केट अपसाईडला साईडला मुवमेंट करणारच तर अशा प्रकारचे कॅन्डलस्टिक पॅटर्न जर तुम्हाला माहीत असेल तर ते तुम्हाला एकदम उपयोगी पडतील ह्या ट्रेडमध्ये म्हणजे मदत करा हे ट्रेड घेण्यासाठी मदत करतील जर तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न माहीत नसेल तर आपल्या चॅनलवरती कॅन्डलस्टिक पॅटनचे व्हिडिओज आहेत तुम्ही जाऊन बघू शकताय एकदम हेल्पफुल होईल तुम्हाला ते पण कॅन्डलस्टिक पॅटर्नचे किंवा व्हिडिओच्या शेवटीला बघू शकता त्या ठिकाणी तुम्हाला थमनेल दिशील आणि तिथं तुम्ही थमनेलला क्लिक करून याच्यामध्ये बघू शकताय ओके तर आता इथं आता या ठिकाणी इथे दाखवतो हे पंधरा मिनटाचं कॅन्डल आहे याचं जर पॉईंट्स बघितलं आपण इथून जर डाऊनफॉलला पडलं तर खाली इथं बघू शकतो पहिलंच पंधरा मिनटाचं कॅन्डल जवळपास इथं कुठपर्यंत पडलेलं आहे एकशे चोवेचाळीस पॉईंटनं खाली पडलेलं आहे ओके एवढा मोठं तर याच्यानंतर ना आपण इथून जर एंट्री केलं ओके इथून जर एंट्री केलं तर या ठिकाणी तर इथे एक एस एल गेलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता नीट ओके तर एस एल याच्यामध्ये कसं आहे प्रत्येक स्ट्रॅटेजीमध्ये एस एल तर जाणारच पण तुम्हाला एक सांगतो एक जर एस एल गेलं तुमचं आता जर तुमचं एस एल गेलेलं आहे या ठिकाणी तर वरती मार्केट पुन्हा कुठपर्यंत गेलेलं आहे इथपर्यंत गेलेलं इथं बघू शकता तुम्ही आता इथं ओके okay, मार्केट इथपर्यंत गेलेलं आहे पुन्हा एक रिकवरी दिलेलंच आहे जर एस एल हिट झाला पहिल्यांदा तर त्यानंतर ना दुसरा जर रिवर्स होत असेल मार्केट तर त्या ठिकाणी जर तुम्हाला परफेक्ट ट्रेड मिळत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ट्रेड घेऊ शकताय ओके आणि एखाद्या वेळेस एस एल गेलं तर सोडून देत जावा स्ट्रॅटेजीला अवॉइड करून टाका ओके जास्त तेवढं काही रिस्क घ्यायचं नाही आहे म्हणजे लॉस झाला म्हणून लगेच रिकवर करण्याच्या नादात अजून पुन्हा दुसरा लॉस करून घेऊ नका तर नक्कीच मित्रांनो हा स्ट्रॅटजी तुम्हाला जबरदस्त वाटलेला असेल एकदा पुन्हा एकदा रिपीट करतो मी तर पहिलं सव्वा नऊ वाजताचं जे ओपन होतं आहे मार्केट पहिलं पंधरा मिनटाचं कॅन्डल ते असायला पाहिजे जवळपास एक सत्तर ते ऐंशी पॉईंटचं म्हणजे त्या कॅन्डलचं साईज असायला पाहिजे आणि त्याच्या लोवरती आपल्याला काय करायचं आहे सीई साईडला एंट्री करायचं आहे आणि तर खाली तीस पॉईंटचा टार्गेट सॉ सॉरी सा, स्टॉप लॉस लावायचं आहे तुम्हाला आणि वरती वन टू वन तीस पॉईंटचा आणि त्यानंतरनं जर तीस पॉईंटचं टार्गेट जर मार्केट अचीव केलं या ठिकाणी तो एसे करा तो जासी 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 चाहे। तर त्या ठिकाणी हो तुम्हाला एल ट्रेलिंग करत वरचे टार्गेट जास्तीत जास्त घ्यायचा प्रयत्न करायचा आहे तर मित्रांनो नक्कीच आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आणि हा स्ट्रॅटेजी आवडलेला असेल एकदम सोप्या पद्धतीचा आहे असं नाही की डेली तुम्हाला ट्रेड भेटलंच पाहिजे एकच ट्रेड असं घ्या की त्या आठवड्याचं पूर्ण प्रॉफिट कवर करून दिलं पाहिजे तर अशा ट्रेडमध्ये जर तुम्ही एंट्री केलात तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉफिट दिसेल आपल्या ट्रेडिंगमध्ये तर याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा येणारे असेच पुढचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तोपर्यंत गुड बाय थँक्यू सो मच